गणेश विसर्जन मिरवणुकीच्या आनंदात असलेल्या कोल्हापूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे आराम कॉर्नर येथे हातगाडी लावण्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत एका व्यक्तीचा चाकूने भोसकून खून करण्यात आला मृत व्यक्तीचे नाव इम्रान मुजावर असल्याचं समोर आलंय या घटनेमुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे सीपीआय रुग्णालयात इम्रानच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती त्यामुळे रुग्णालयाच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते राजवाडा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित आरोपी युसुफ अलमस्जिद याला ताब्यात घेतलाय पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून प्राथमिक माहितीनुसार हा वाद हातगाडी लावण्यावरून उद्भवला असल्याचे समजते गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान या घटनेमुळे शहरात खळबळ माजले सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला असून कोणत्याही अप्रिय घटनेला आळा घालण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे यावेळी नातेवाईक व नागरिकांमध्ये संतापाची भावना होती